मी गायत्री आणि आता आपण गप्पा मारणार आहोत रुचिता सोबत जी महाराष्ट्र सुप मॉडेल टीन्स कॅटेगरीची सेकंड रनर अप आहे. रंग सारे कर दिए तारे भिड़ले वाले जोशक सारे महाराष्ट्र सुपर मॉडल. कॉंग्रॅच्युलेशन्स, तू महाराष्ट्र सुप मॉडेल टीन्स कॅटेगरीची सेकंड रनर अप आली. जेव्हा हे सगळं अनाउन्स झालं तेव्हा काय फिलिंग होती तुझी? पहिले तर दोन क्षण मला हे जाणून घेण्यातच लागले का अरे मी आहे सेकंड रनर अप. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझं नाव घेतलं, माझा कंटेस्टंट नंबर अनाऊन्स झाला, इतका आनंद, म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता माझा, मला सांगायला आवडेल. आणि पहिली गोष्ट तर मला हे क्राउन जिंकायचंच होतं, कारण माझ्या आईने खूप सॅक्रिफायसेस केले. तिने तिचा जॉब सोडला आणि कारण तिला माझी स्वप्न पूर्ण करायची होती. आणि मला असं वाटतं का आपण हे म्हणतो का कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, पण आई ही अशीच व्यक्ती असते जी स्वतः सॅक्रिफाईस करते दुसऱ्यांना मिळून देण्यासाठी. तर मला पहिले तर खूप आनंद होता आणि तिचे खूप धन्यवाद मानते. धन्यवाद तू करतेस आईचे, पण तुला माहिती आहे ना ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आईने जॉब क्विट केला ही तुझ्यासाठी एक जबाबदारी होती, म्हणजे तुला मेहनत घ्यायचीच होती. आता आईने जॉब क्विट केला, एवढा सगळा सपोर्ट केला, तर फॅमिली सपोर्ट बद्दल तू सांगितलं आहेस, मग तू स्वतःच्या मेहनतीबद्दल काय सांगशील? कारण की तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होती हे तुला कळले, मग तू काय मेहनत घेतली, कसे प्रयत्न केलेस तुझं हे अचीव करण्यासाठी गोल? मेहनत म्हणजे मी पहिले खूप कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं, मी दुसऱ्यांना ऑब्झर्व केलं पहिली गोष्ट, कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना ऑब्झर्व करतो ना तेव्हा आपण दुसऱ्याकडून काही ना काहीतरी असं शिकतच असतो. आणि मला वाटतं का निसर्ग आणि आपल्या आजूबाजू जितक्याही लोक असतात त्यांच्याकडून आपण कुठली ना कुठली गोष्ट शिकतच असतो. तर मी ग्रुमिंग सेशन्स अटेंड केले, इव्हन इकडे देखील ग्रुमिंग सेशन्स घेतले यूट्यूबवर. आणि मला असं वाटतं का टेक्नॉलॉजी इज द ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन, आणि त्याच्यामुळे काहीतरी मला मदत मिळाली आणि मी अशी एक पद्धतीने माझी तयारी केली. तू पुरेपूर फायदा घेतलास ना टेक्नॉलॉजीचा, की मला फायदा करूनच घ्यायचा. आणि तुझा एक गोल सेट होता आणि तू एवढं 9th स्टँडर्ड येस एवढ्या लवकरच एवढी सगळी समज वगैरे आणि मॅच्युरिटीने तू करतीयस, तर तुला कसं वाटतंय? म्हणजे की असं वाटतं का की अरे आईने जॉब क्विट केलाय तर हे थोडंसं हेवी झालं, आईने हे नव्हतं करायला पाहिजे, असं काही वाटलं का तेव्हा तुला? असं थोड्या क्षणी मला वाटलं का म्हणजे माझ्यासाठी तिने असं का केलं असेल, कारण तिचंही एकच जीवन आहे, मलाही एकच जीवन दिलंय, तर तिने माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट केली. कारण तिला ना लहानपणापासून अशी टीचिंगची खूप आवड होती, ती मला कायम सांगायची. इव्हन तिचे अल्बम्समध्ये जे फोटो होते ना त्याच्यात पण ती अशी एक ब्लॅकबोर्ड समोर काहीतरी लिहित असेल किंवा असं शिकवत असेल, अशी टीचर टाईप स्टाईलमध्ये अशी वागत असेल. पण मग तिने क्विट केलं आणि मला असं वाटलं का अरे यार मग आता मला काहीतरी करायचं आहे, कारण तिची जी स्वप्न आहे ना ती मला आता पूर्ण करायची आहे. आणि जगाला दाखवायचं आहे का आईची तुम्ही खूप रिस्पेक्ट करा, कारण आहे ना ती तुम्हाला एकदाच मिळेल आणि तुम्हाला तिचं इतका तिला रिस्पेक्ट द्या ना की तुम्हाला असं वाटणारच नाही का तुम्हाला कोणत्या देवाची गरज आहे, कारण आईच हा मोठा देव आहे. तर रुचिता तू खूप कॉन्फिडेंट आहेस हे तर आम्ही पाहिलं आहे, पण तू फ्युचर प्लॅन्स बद्दल काय सांगशील? फ्युचरमध्ये ही मॉडेलिंगच करायला आवडेल की अजून काही चेंज होतात? कारण की तू टीनेज मध्ये आहे आणि टीनेज हा असा पिरियड असतो जेव्हा आपल्याला कळायला लागते की आपल्या आवडीनिवडी काय आहेत. सो काय असेल तुझं रिएक्शन? माझा एक गोल सेट आहे का मला माझ्या भारताला इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करायचं आहे, कारण आता मी स्टेट लेवलमध्ये नाशिकला रिप्रेझेंट केलं, तर तसंच मला महाराष्ट्र इंडियाच्या असं इंडियाला रिप्रेझेंट करून मिस वर्ल्ड बनायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट मला करायची आहे ती म्हणजे सामाजिक कार्य, कारण सामाजिक कार्य केल्याने जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद वाटतो ना तो आपल्याला मिळतच असतो, आणि दुसऱ्यांचा जो आनंद असतो ना तो इतका छान असतो. तर मला वाटतं का मला सामाजिक कार्य करायचं आणि इंडियाला इंटरनॅशनल लेवलवर रिप्रेझेंट करायचं. वाव, खूप मोठी स्वप्न आहेत तुझी आणि ती पूर्ण होणारच आहेत. सो तू एवढं सगळं हुशारीने बोलतेस ना, सो मला तुला विचारावं असं वाटतं की तू ऍडवाइस काय देशील तुझ्या एजचे जे असतील, नाही का अजूनही ज्यांचं डिसाईड नसेल किंवा डिसाईड आहे पण करण्याची तेवढं धाडस नाहीये त्यांच्यामध्ये, सो त्यांना काय सांगशील तू? मी त्यांना हेच सांगेल का कायम मोठी स्वप्न बघा, कारण जेव्हा ते मोठी स्वप्न बघता ना तेव्हा तुम्ही इतकीच मेहनत आणि इतक्याच चिकाटीने ती
असते. तुम्ही तिला अचीव करण्यासाठी इतकी मेहनत घेता आणि स्वप्न कधी सोडू नका. कारण मला असं वाटतं का हे एक जीवन आहे आणि याच्याच इतकं फायदा करून घ्या का. ह्या जगात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमचं नाव माहिती पाहिजे जरी तुम्ही ह्या जगात नसाल. तर मला ही ऍडवाइस द्यायला हवं. थँक्यू सो मच तू एवढं जेन्युइनली बोलल्याबद्दल आणि मला खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी आणि तू पुढे जाऊन नॅशनल लेवलचंही टायटल जिंकशील. थँक्यू सो मच. थँक्यू. रुचिताशी तर आपण छान गप्पा मारलेल्याच आहेत पण आत्ता आपण गप्पा मारणार आहोत तिच्या आईसोबत ज्या स्वतः एक शिक्षिका आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचं मत. नमस्कार. नमस्कार. सो तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल कसं वाटतं, तुमची रिॲक्शन काय होती जेव्हा रुचिता सेकंड रनर अपमध्ये आली? सगळ्यात पहिले तर खूप आनंद झाला कारण ही स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळी मुलं आलेली होती आणि त्यांच्यासोबत टक्कर द्यायची म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नव्हती. परंतु तिने खूप जिद्द आणि चिकाटी पकडलेली होती की आणि तिने खूप त्याच्यासाठी कष्ट घेतले. पुन्हा पुन्हा यूट्यूबवर व्हिडिओ बघणं असेल, पुन्हा पुन्हा घरामध्ये वॉक करणं असेल, क्वेश्चन्स आन्सर राऊंड तिथे असणार, त्याबद्दल मग ती वेगवेगळी पुस्तकं वाचत होती, वेगवेगळं ज्ञान घेत होती आणि तिने जेवढं कष्ट केले, हार्डवर्क केला, तर त्याचा परिणाम म्हणजे तिला तिथे ती विजेती झाली आणि सेकंड रनर अप असं जेव्हा तिथे अनाऊन्स केलं तेव्हा खूप म्हणजे खूप आनंद झाला. मोठी गोष्ट तर आहेच पण आता ती माझ्याशी जेव्हा बोलत होती तेव्हा मला असं वाटलं नाही की एका 13-14 वर्षाची मुलगी बोलते कारण की ती एवढी समजूतदार आहे एवढ्या लहान वयातच. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे ती खूपच कॉन्फिडेंटली तर बोलतेच आहे पण तिचे विचार, तिचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप वेगळा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या मते ती स्वतः शिकत राहते कुठून म्हणजे जिथून मिळेल तिथे. आता ही जी मॉडेलिंग आहे कॉम्पिटिशन, आता हे आम्ही तिला नाही सांगितलं की तू हे कर किंवा ते तिने आपसूक हे मला हे करायचं आहे, मी हे करू शकते आणि ऑडिशन मी देऊ शकते. मग म्हटलं ठीक आहे तू ऑडिशन देऊन बघ आणि तिने ती ऑडिशन दिली आणि ते स्वतः तीच ट्राय करते. मी म्हणजे स्वतःहून जाऊन तिला शिकवत नाही की तू हे कर म्हणून. म्हणजे मला असं वाटतं की ते तिच्या आंतरिक आहे आणि ते बाहेर येतं आपोआप. आणि तुम्ही जॉबही क्विट केला तुमचा तिला सपोर्ट करण्यासाठी. हो. त्या मुवमेंटला तुमचा विचार काय होता, कारण की तुम्हाला पण टीचिंग आवडतं खूप आणि तरी तुम्ही जॉब क्विट केला, त्याबद्दल काय त्या मुवमेंटला तुम्ही विचार केला की नको आपण जॉब सॅक्रिफाईस करू शकतो? कारण असं झालंय की तिचे वडील जे आहे ते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ऑफिसर आहे, त्यांचं 12-12, 13-13 घंटे जॉब असतो आणि त्यामुळे मुलांकडे कुठेतरी मी पण जॉबला जाते, धावपळ चालू आहे आणि कुठेतरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं मला जाणवायला लागलं की आपली मुलं टॅलेंटेड आहे आणि आपल्यामुळे ती मागे पडतायत कदाचित, आपण त्यांना तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. आणि मग त्यावेळेस विचार केला घरच्यांची संमती घेऊन की आपण असं केलं तर, कारण मी जॉब तर नंतरही ते मोठे झाले तर मी काहीतरी करू शकेल, परंतु आत्ता त्यांचं घडायचं वय आहे आणि आत्ता जर मी त्यांच्यासाठी वेळ दिला तर कदाचित पुढच्या लाईफमध्ये किंवा आपल्या जगामध्ये काहीतरी आपली मुलं काहीतरी कुठेतरी चमकतील, काहीतरी करून दाखवतील, त्यामुळे मी तो डिसिजन त्यावेळेस घेतलो. वेळ तुम्ही पुरेपूर दिला आणि ते दिसतंय ती मेहनत, तुमच्या दोघींची ती मेहनत दिसती आज. सो कॉंग्रॅच्युलेशन्स त्याबद्दल आणि तुझ्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू. की अशीच पुढे जात राहा. आणि मी तिला नेहमी सांगते की तुला जर आयुष्यात यश मिळालं तर हुरळून जाऊ नकोस आणि जर तुला अपयश मिळालं तर घाबरून जाऊ नकोस, पुढे तू प्रयत्न करत राहा, यश तुला नक्कीच मिळेल. तर आता आपण बोलणार आहोत रुचिताच्या बाबांशी आणि जाणून घेऊयात की त्यांना कसं वाटतंय. नमस्कार. तर काय सांगाल मुलीला, आता तुम्ही स्टेजवर पाहिलं आणि ती जिंकली, तिने पहिल्यांदाच केलं होतं महाराष्ट्र लेवलचं जे कॉम्पिटिशन होतं ते तिने पहिल्यांदाच केलं, सो काय सांगाल? एकदम पहिल्यांदाच तिने केलं आहे आणि तिची ही अचीवमेंट बघून आम्ही पण आश्चर्यचकित झालो. पण त्याच्या मागचं जे काही डेडिकेशन आहे तिचं ते खूप महत्वाचं आहे. इव्हन ह्या दोघींची पण प्रॅक्टिस चालू असते ना, त्यावेळेस एकमेकांमध्ये भांगडी पण होतात दोघांच्या अशा, पण त्यातनं काहीतरी जे वेन मिळतं ना वेगळं, ते हे रिझल्ट मिळाला त्याबद्दल. थँक्यू प्रोडक्शन. नाही ती खूप डेडिकेटेड आहे आत्तापासून आणि आत्तापासूनच ती खूप समजूतदारही आहे, त्यामध्ये श्रेय तुम्हा दोघांना जातं.
हो म्हणजे त्यात कसं तिचं जर एक म्हणतो डेडिकेशन कशा प्रकारचं जर आपण बोललो ना की याच्यात आपल्याला काहीतरी अचीव करायचं तर त्या मागे ती लागणार. नॉट ओनली ह्या गोष्टी अभ्यासात पण ती त्याच पद्धतीची म्हणजे ती जर बोलली की मला नाही पप्पा आता मला माझ्या स्टडीकडे लक्ष द्यायचं द्यान मग सगळं बाजूला फक्त स्टडी ह्या पद्धतीचं तिचं ते डेडिकेशन दिसतंय मला त्यामुळे आम्ही तिला सपोर्ट करत असतो. ओके ठीक आहे गो. खरच खूप मेहनती आहे आणि इथेच थांबणार नाहीये ती. महाराष्ट्र लेवलच्या टायटलला तर अजिबात थांबणार नाहीये. तिला पुढे जाऊन नॅशनल लेवलचा सुद्धा टायटल मिळणार आहे आणि तुझे सगळे गोल्स पूर्ण होणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.